अथर्व मल्टी स्पेशालिटी आणि पॅथॉलॉजी सेंटर, मोफत त्वचारोग तपासणी. पत्ता: शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर. 0-24-25-22-34-52, 89-56-333-888. उज्ज्वला गॅस योजनेमधील पाथर्डे तालुक्यातील मोहटे गावातील महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचं वाटप भगवान गॅसचे संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सरपंच आसाराम दहीफळे, उपसरपंच दत्तात्रय दहीफळे, माजी सरपंच संतोष दहीफळे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. आपल्या पाथर्डी तालुक्याचे भगवान गॅस एजन्सी जे आहे, आदरणीय ज्येष्ठ नेते भाजपचे आणि जे पाथर्डी तालुक्यामध्ये भाजप मुळापर्यंत रुजवण्याचा आणि प्रचार प्रसार करण्याचा मोठा प्रयत्न केला आणि आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान जे होते आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब त्यांचे खद्य समर्थक अशोक भाऊ होते आणि तालुक्यामध्ये सुरुवातीला मुंडे साहेबाला आणायचा विषय असेल किंवा तालुक्यामध्ये सुरुवातीला भाजपचा म्हणजे ज्यावेळेस म्हणजे काही विषय नव्हता भाजपचा आणि भाजपचा प्रचार प्रसार करायचा विषय असेल आणि त्यावेळेस अगदी हसायचे लोक म्हणजे अशी परिस्थिती होती. कारण नवीन जर काही विषय असला तर लोकांना त्याचं महत्व कळत नाही किंवा काही नाही, एकाकी माणूस पडतो. अशा काळामध्ये अशोक भाऊंनी खूप मोठं काम तालुक्यामध्ये उभं केलं आणि आज जर आपण आपल्या तालुक्याचा विचार केला, आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदार खासदार हे सगळेच भाजपचे. पण ज्यावेळेस कोणीच भाजपचं नव्हतं अशा काळामध्ये अशोक भाऊंनी या तालुक्यामध्ये भाजप रुजवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मुंडे साहेबांच्या अनेक गोष्टी सभा वगैरे पुढे आयोजित करायचं असेल, ऊसतोड काम करायचे अनेक प्रश्न विषय असतील, अडचणी असतील, त्यावेळेस सुद्धा भाऊंनी मुंडे साहेबाबरोबर राहून इथं तालुक्यामध्ये पक्ष वाढवण्याचं रुजवण्याचं काम केलं. उज्ज्वला गॅस योजनेबाबत आणि सामाजिक कार्याबाबत भगवान गॅसचे संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी माहिती दिली. घरामध्ये पहिले गॅस आहे पण ते काय करतात परत फॉर्म भरून भेटला तर भेटला आपल्याला 100 रुपयात गॅस आहे असं डोळ्यासमोर तुम्ही ठेवू नका. कारण की पहिला गॅस आहे, दुसरा जरी गॅस आमच्याकडून तुमच्याकडे देण्यात आला तर भविष्यात किंवा सुद्धा तुमचा दोन्ही गॅस कनेक्शन बंद केले जातील, याचा त्रास तुम्हाला होईल आणि तुम्हाला झाला म्हणजे ते आम्हाला होईल. त्याच्यामुळं योजनेमध्ये जे खऱ्या लाभार्थी आहेत, खरं त्या कुटुंबामध्ये गॅसच नाही आहे, त्याच लोकांनी फॉर्म भरून द्यावा, त्यांना गॅस देण्याचं काम आपण करणार आहोत. आता काय होतंय, आपला आता पाथर्डी तालुका मोठा तालुका आहे, लोकसंख्येने मोठा आहे, दुष्काळी भाग आहे, त्या योजनेमध्ये भरपूर लोक आहेत आणि फॉर्म आले इकडं तिकडं फॉर्म जाता जाता एजन्सी आपली एकच आहे. शेवटी किती जरी माणसं आपण त्याच्या ठिकाणी नियोजनामध्ये ठेवले तरी तिथं कमीच पडणार आहे, तरी पण आपण जास्तीत जास्त लक्ष घालून ज्या लोकांना त्रास झाला इथून पाठीमागं की आम्ही भरपूर चक्र मारल्या, गॅस एजन्सीमध्ये आलो, आम्हाला गॅस भेटला नाही, काय चाललं आहे काय नाही, असं भरपूर काही आम्हाला तक्रार आमच्यापर्यंत येतात. पण असं कुणी मनामध्ये आणू नका, सगळ्याला आपण गॅस देणार आहोत. पुण्याजी मुंडे साहेब आहेत ज्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे सर्वसामान्य जनतेला की सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न असतील, त्यांचे काय मूलभूत प्रश्न असतील, त्यांची काय गरजा असतील, जेणेकरून जे आपल्याकडून सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील तेवढं तुम्ही काम करत राहा. नक्कीच सर्व जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं कसं का होईना असल्याशिवाय राहणार नाही आणि त्या हेतूने आम्ही तालुक्यामध्ये एक सामाजिक उपक्रमाच्या हिशोबाने काम करतोय. भगवान गॅसच्या तज्ज्ञांकडून गॅस चालवण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन माहितीही देण्यात आली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.